तर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत समहक्क भागांची वैशिष्ट्य. समहक्क भागांची वैशिष्ट्य कालच्या व्हिडिओमध्ये आपण भागांचे प्रकार किती आहेत याचा अभ्यास केला होता. तर त्यामध्ये पहिल्या प्रकारचा जो भाग होता तो आहे समहक्क भाग आणि दुसरा जो होता तो अग्रहक्क भाग. असे दोन प्रकारचे भागांचे प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत समहक्क भागांची वैशिष्ट्य. तर समहक्क भाग म्हणजे काय, कालच्या व्हिडिओनुसार कालची डेफिनेशन जी मी तुम्हाला सांगितली होती त्यामध्ये मी सांगितलं होतं की समहक्क भाग म्हणजे अशा प्रकारचे भाग की ज्या भागांना भांडवलाचा भांडवल परतफेडीचा व लाभांश मिळण्याचा प्रथमा अधिकार दिला जात नाही अशा प्रकारच्या भागांना समहक्क भाग असे म्हणतात. समहक्क भाग हे अग्रहक्क भागांच्या तुलनेमध्ये जोखमीचे भांडवल समजले जाते आणि ते कसं काय हे आपण वैशिष्ट्यांमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो समहक्क भागांची वैशिष्ट्य शिकताना त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो वैशिष्ट्य आहे तो आहे कायमस्वरूपी भांडवल. कोणत्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे, कायमस्वरूपी भांडवल. बघा गाईज, जेव्हा गुंतवणूकदार कंपनीला समहक्क भागाच्या स्वरूपामध्ये भांडवल पुरवतो त्यावेळेस हे पुरवण्यात आलेले भांडवल कायमस्वरूपी भांडवल म्हणून समजण्यात आले. म्हणजे याचा अर्थ असा की जोपर्यंत कंपनीचे विसर्जन होत नाही जोपर्यंत कंपनी बंद पडत नाही तोपर्यंत कंपनीमध्ये गुंतवणूकदाराने दिलेल्या भांडवलाची रक्कम गुंतवलेली राहते ती परत केली जात नाही. ही परत करण्याची वेळ म्हणजे अंतिम कंपनी जेव्हा बंद होईल त्यावेळेसच हे भांडवल परत केले जाते. त्यामुळे समहक्क भागांमध्ये गुंतवणूक केल्यास हे गुंतवणूक कायम स्वरूपाचे भांडवल कंपनीच्या दृष्टीने बनते आणि त्यामुळे समहक्क भागांच्या वैशिष्ट्यामध्ये समहक्क भागांना म्हटलं आहे कायमस्वरूपी भाग भांडवल. कायमस्वरूपी भाग भांडवल म्हणजे याचा अर्थ असा की हे भांडवल कंपनी विसर्जन होईपर्यंत गुंतवणूकदारांना परत केल्या जात नाही अशा प्रकारच्या भांडवलाला कायमस्वरूपी भांडवल म्हणतात. आणि समहक्क भाग हे कंपनी कायदा 2013 नुसार किंवा कंपनी कायद्यानुसार किंवा कंपनी कायद्याने म्हटलेल्या नियमानुसार समहक्क हे भाग भांडवल कायमस्वरूपी भाग भांडवल आहे असे समजण्यात जाते. त्यानंतर समहक्क भागांचा वैशिष्ट्य दोन म्हणजे अस्थिर लाभांशाचे दर. बघा, गुंतवणूकदार जेव्हा एखाद्या संयुक्त संदर्भ मंडळाच्या भागांमध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेस त्याला त्याच्या गुंतवणुकीवरील परतावा म्हणून संयुक्त संदर्भ मंडळाच्या वतीने लाभांश दिला जातो. लाभांश हा काय आहे, तर लाभांश हे काही नसून जो कंपनीने नफा कमावला असतो त्या नफ्याचा एक छोटासा घटक जे की गुंतवणूकदारांना वाटल्या जाते त्या वाटप करण्यात येणाऱ्या नफ्याच्या हिस्स्याला लाभांश म्हटल्या जाते. लाभांश कंपनीचा जो लाभांश आहे किंवा गुंतवणूकदारांना दिला जाणारा जो लाभांश आहे हा लाभांश कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो. ज्या वर्षी कंपनीचा नफा जास्त होतो त्या वर्षी गुंतवणूकदारांना जास्त नफा दिला जास्त लाभांश दिला जातो. तर ज्या वर्षी कंपनीला नफा कमी होतो त्या वर्षी गुंतवणूकदारांना लाभांशाची रक्कम ही कमी दिली जाते. म्हणजे काय, तर लाभांश हा नफ्यातून दिला गेला असल्यामुळे कंपनीचा नफा जर जास्त होत असेल तर ऑब्व्हियसली लाभांश सुद्धा जास्त मिळत असतो आणि जर नफा कमी झाला असेल तर अशा वेळेस गुंतवणूकदारांना लाभांश हा कमी दिला जातो. त्यामुळे लाभांशाचा दर हा समहक्क भागांवरचा अस्थिर असतो कारण लाभांश हा नफ्यातून दिला जातो आणि लाभांश म्हणजेच नफ्यातला हिस्सा होत असतो. त्यामुळे कंपनीकडे जर नफा असेल तर लाभांश मिळेल आणि एखाद्या वर्षी कंपनीला जर नुकसान झालं असेल कंपनीने नफा कमविला नसेल तर याही केसमध्ये कंपनीला लाभांश देण्याचा अधिकार नसतो किंवा कंपनी लाभांश देऊ शकत नाही किंवा नफा झाला तर दिले झालेल्या नफ्याच्या प्रमाणामध्ये सर्व गुंतवणूकदारांना लाभांश म्हणून वाटल्या जाते आणि तोही अस्थिर दर असतो. म्हणजे दरवर्षी लाभांशाचा दर हा स्थिर नसतो कारण तो पूर्णतः नफ्यावर अवलंबून असतो कारण कंपनीला नफा झाला तर लाभांश मिळेल
नफा झाला नाही तर लाभांश मिळाला नाही. एखाद्या वर्षी नफा झाला जास्त झाला असेल तर त्या वर्षी नफ्याचा दर सुद्धा म्हणजे लाभांशाचा दर सुद्धा जास्त असेल आणि ज्या वर्षी नफा कमी झाला असेल त्या वर्षी लाभांशाचा दर कमी असेल. त्यामुळे समहक्क भागांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर मिळणारा लाभांश हा अस्थिर स्वरूपाचा दर असतो. त्यामुळे या समहक्क भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये दुसऱ्या प्रकारच्या वैशिष्ट्य किंवा नियम नंबर 2 समहक्क भागांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील लाभांशाचा दर हा अस्थिर असतो. त्यानंतर ती बघा समहक्क भागांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला काही कंपनीच्या वतीने हक्क प्रदान केला जातात. त्यामधला जो पहिला हक्क आहे तो म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये त्याला सहभागी घेता येते. त्याने घेतलेल्या गुंतवणुकीच्या किंवा भागांच्या प्रमाणामध्ये त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त होतो. दुसरा हक्क त्याला लाभांश मिळण्याचा हक्क प्रदान करतो. तिसरा हक्क त्याला लाभांश मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो. चौथा हक्क मतदानाचा हक्क त्याला प्राप्त होतो. सभेमध्ये उपस्थित राहण्याचा हक्क प्राप्त होतो. हे हक्क फक्त आणि फक्त कोणत्या गुंतवणूकदाराला मिळतात तर जे गुंतवणूकदार समहक्क भागांमध्ये गुंतवणूक करतात याच भागधारकांना काही हक्क प्रदान केले जातात. अग्रहक्क भागधारकांना संयुक्त संघ प्रबंधनातर्फे कुठल्याही प्रकारचे अधिकार दिले जात नाही. त्यामुळे समहक्क भागांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना हक्क काही विशिष्ट हक्क त्यांना प्राप्त होतात. त्यामुळे ह्या समहक्क भागांमध्ये गुंतवण्याचा हा एकमेव फायदा आहे. त्यानंतर चौथा वैशिष्ट्य आहे अग्रक्रम नाही. अग्रक्रम म्हणजे काय? क्रम म्हणजे क्रम म्हणजे क्रम म्हणजे काय तर रोटेशन. बघा अग्रक्रम नाही म्हणजे याच्यामध्ये कशाचा अग्रक्रम नाही. समहक्क भाग हे झोपणीचे भांडवल आहे. कारण काबड झोपणीचे भांडवल आहे तर या समहक्क भागांमध्ये गुंतवलेल्या रकमेवर लाभांश किंवा कंपनी विसर्जित होते त्यावेळेस मिळणार मिळावयाचा जो भांडवलाचा परतफेडीचा जो भांडवलाचा परतफेडीचा रक्कम आहे तो सर्वात शेवटी दिल्या जाते. कोणाच्या तुलनेमध्ये शेवटी दिल्या जाते? अग्रहक्क भागधारकांच्या तुलनेमध्ये समहक्क भागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश आणि जेव्हा कंपनी बंद होईल त्यावेळेस परतफेड करावयाचा भांडवल हा एकदम शेवटी दिल्या जाते. आणि दरवर्षी लाभांशाचे वाटप करताना सुद्धा अग्रहक्क भागधारकांच्या तुलनेत समहक्क भागधारकांना लाभांशाची रक्कम ही सर्वात शेवटी दिली जाते. त्यामुळे समहक्क भागधारकांना या दोन गोष्टीचा अग्रक्रम नाही असं आपल्याला कंपनी कायदा 2013 सांगितलेला आहे. त्यामुळे समहक्क भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये चौथ्या क्रमांकाचा महत्वपूर्ण वैशिष्ट्य अग्रक्रम नाही हा आहे. ज्यामध्ये समहक्क भागधारकांना दरवर्षी कंपनीच्या वतीने दिला जाणारा लाभांश हा अग्रहक्क भागधारकांच्या नंतरच दिला जाईल आणि जेव्हा जेव्हा फ्युचरमध्ये कंपनी बंद होईल त्यावेळेस जेव्हा जेव्हा कंपनी फ्युचरमध्ये बंद होईल त्यावेळेस भांडवलाच्या परतफेडीमध्ये सुद्धा समहक्क भागधारकांच्या क्रमांका शेवट जाईल. म्हणजे भांडवल परतफेड करताना पहिल्यांदा अग्रहक्क भागधारकांना दिल्या जाईल आणि त्यानंतर समहक्क भागधारकांना दिल्या जाईल. त्यानंतर पाचवा वैशिष्ट्य जो आहे तो आहे नियंत्रण. समहक्क भागांमध्ये गुंतवणूक केल्यास समहक्क भागधारकांना नियंत्रण संयुक्त स्कंद प्रमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्राप्त होतो. नियंत्रण ठेवण्यात कारण संयुक्त स्कंद प्रमंडळाचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो आणि लोकशाही पद्धतीमध्ये जे काही निर्णय घेतल्या जातात जे काही योजना ठरवल्या जातात जे काही धोरण ठरवले जातात ते धोरण संपूर्ण भागधारकांच्या सहमतीने ठरवल्या जातात आणि भागधारक हे कंपनीचे मालक असतात. त्यामुळे त्यांना कंपनीवर नियंत्रण ठेवता येते. कंपनीच्या लेखा पुस्तकांमध्ये त्यांना हस्तक्षेप करता येते. लेखा पुस्तके तपासून पाहता येणार किंवा सभेमध्ये उपस्थित राहता येते. कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार त्यांना असतो किंवा त्यांना मतदानाचा अधिकार मिळत असतो आणि त्यामुळे समहक्क भागधारकांना नियंत्रण हा एक महत्वाचा ठेवण्याचा एक फायदा त्यांना होत असतो. अग्रहक्क भागधारकांना कंपनीवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण ठेवता येत नाही.
त्यानंतर समांतर भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये सहाव्या क्रमांकाचा जो वैशिष्ट्य आहे तो आहे जोखीम. जोखीम मी तुम्हाला आताच काही क्षणांपूर्वी समजून सांगितलंय की यामध्ये हे जे समवक्र भाग आहे हे समवक्र भाग जोखमीचे भांडवल समजल्या जाते. का बरं जोखमीचे भांडवल समजल्या जाते? कारण समवक्र भागांचा जो भांडवल असतो तो कंपनी जेव्हा बंद होते त्यावेळेस अग्रवर्ग भागधारकांच्या किंवा इतर कर्जाऊ भांडवलाच्या तुलनेमध्ये भांडवल हा परतफेड केला जातो. कंपनीकडे संपूर्ण कर्जाची परतफेड केल्यानंतर जर रक्कम उपलब्ध राहत नसेल तर या केसमध्ये मात्र समहक्क भागधारकांना कुठलाही अमाऊंट दिला जाऊ शकत नाही. म्हणजे त्या केसमध्ये समहक्क भागधारक पूर्णतः नुकसानमध्ये जाऊ शकतात आणि त्यामुळे कंपनीमध्ये समहक्क भागांच्या तुलनेमध्ये स्वरूपात गुंतवलेले भांडवल हे आपल्याला कंपनी विसर्जन झाल्यानंतर मिळेलच याची गॅरंटी नाही, याची शाश्वती नाही. आणि त्यामुळे समहक्क भागधारकांना गुंतवणूक केलेल्या भांडवलाला जोखमीचे भांडवल असे म्हटले गेले. त्याच्यानंतर अवशेष भागांचे हक्क लाभ. अवशेष भागांचे हक्क लाभ म्हणजे काय? तर जेव्हा जेव्हा कंपनी आपले भांडवल परतफेड करते आहे म्हणजे काय, तर जेव्हा कंपनी बंद होते आणि बंद केल्यानंतर संपूर्ण धनगुणांना अग्रहक भागधारकांना किंवा समहक्क भागधारकांना पैसे परतफेड करावयाचे असतात, त्यामध्ये कंपनीने संपूर्ण लोकांना धनगुणा अग्रहक भागधारकांना परतफेड केल्यानंतर जो काही रक्कम कंपनीमध्ये शिल्लक असेल तो शिल्लक असलेला रक्कम शेवटी समहक्क भागधारकांच्या मालकीचा होतो. आणि त्यामुळे अशा प्रकारे अवशेष भागांचे हक्क लाभ हे समहक्क भागधारकांना म्हटले गेलेले आहे. अवशेष भागांचे हक्क लाभ म्हणजे काय? कंपनी बंद झाल्यानंतर कंपनीमध्ये जी काही रक्कम येते ती रक्कम संपूर्ण कर्जदारांना धन पुन्हा अग्रहक भागधारकांना आणि समहक्क भागधारकांना पुरेशा प्रमाणामध्ये वाटप केल्यानंतर जो कंपनीमध्ये अंतिमतः शिल्लक अमाऊंट जर वाचलेला असेल तर त्या अंतिम असलेल्या शिल्लक रकमेवर हा समहक्क भागधारकांचा अधिकार असतो. अशा प्रकारच्या शेवटी अंतिमतः मिळणाऱ्या रकमेवरचा जो अधिकार जो की समहक्क भागधारकांना मिळतो त्या मिळालेल्या हक्काला अवशेष भागांचे हक्क लाभ असे म्हटले गेलेलं आहे. त्यानंतर कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात, परंतु याचा अर्थ असा नव्हे की कंपनीच्या मालमत्तेवर त्यांचा अधिकार आहे. कारण कंपनी ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. ती कंपनी कायद्या 2013 नुसार व्यक्तीप्रमाणे वर्तन करू शकते. त्यामुळे कंपनीची मालमत्ता ही कंपनीच्याच नावाने असते. त्यामुळे जरी कंपनीचे मालक म्हणजे भागधारक हे समहक्क भागधारक असले तरी पण मात्र त्यांना कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही. त्यानंतर बोनस भाग. समहक्क भागधारकांना कंपनीच्या रिझर्व्ह मधून जे काही शेअर्स विक्रीला काढले जातात, जे काही भाग विक्रीला काढले जातात ते विक्रीस काढलेले भाग म्हणजे बोनस भाग होय. बोनस भाग केव्हा विक्रीस काढले जातात? जेव्हा कंपनीला अतिरिक्त भांडवलाची गरज असते त्यावेळेस अतिरिक्त भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी आपल्या साठवून ठेवलेल्या नफ्यामधला म्हणजेच राखीव निधीमधून कंपनीच्या समहक्क भागधारकांना बोनस भागाच्या स्वरूपात जे मोफत भाग दिल्या जातात ज्याच्याबद्दल कुठलीही रक्कम भागधारकांकडून घेतली जात नाही अशा प्रकारच्या भागाला बोनस भाग म्हणतात. आणि बोनस भाग मिळण्याचा हक्क फक्त समहक्क भागधारकांनाच मिळतो. अग्रहक भागधारकांना बोनस भाग वितरित केला जात नाही. त्यामुळे समहक्क भागधारक होण्याचा हा एक महत्वाचा फायदा की जो कंपनीकडून अतिरिक्त भाग जे की आपल्याला मोफत मिळतात त्यांना बोनस भाग म्हणतात. त्यानंतर हक्क भाग मिळण्याचा अधिकार. हक्क भाग म्हणजे काय? हक्क भाग म्हणजे जेव्हा जेव्हा कंपनी नवीन कॅपिटल विक्रीस काढते, नवीन भाग भांडवल विक्रीस काढते, त्यावेळेस विक्रीस काढलेल्या भाग भांडवलामध्ये पहिल्यांदा भांडवल घेण्याचा अधिकार हा समहक्क भागधारकांना दिला जातो आणि त्यानंतर इतर गुंतवणूकदारांना दिला जातो. अशा प्रकारच्या हक्काला हक्क भाग असे म्हणतात. म्हणजे मी जर एखाद्या संयुक्त संदर्भ मंडळाचा भागधारक असेल आणि त्या कंपनीचे जर फर्दर कॅपिटल इश्यू झाला असेल तर त्या नवीन विक्रीस काढलेल्या भाग भांडवलामध्ये प्रथमतः मला अप्लाय करण्याचा अधिकार प्रदान होतो. आणि
दर्शनी मूल्य प्रत्येक भागाला एक विशिष्ट किंमत असते आणि त्या किमतीला दर्शनी मूल्य म्हणतात. दर्शनी मूल्याची खरी व्याख्या सांगताना आपल्याला असे म्हणता येईल की जे मूल्य कंपनीच्या घटनापत्रकामध्ये व कंपनीच्या भाग प्रमाणपत्रावर छापलेली असते अशा प्रकारच्या किमतीला दर्शनी मूल्य म्हणतात. आणि दर्शनी मूल्य हे समस्त भागांचे दर्शनी मूल्य 1 ते 10 रुपयांपर्यंतच्या रेंज मध्ये असते. त्यामुळे दर्शनी मूल्य हे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर बाजार मूल्य समहक्क भागांची बाजार मूल्य हे वर खाली होत असते. म्हणजे शेअर मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार कंपनीच्या समहक्क भागांचे बाजार मूल्य हे नेहमी बदलत असते. त्यामुळे कंपनीच्या समहक्क भागांचे बाजार मूल्य हा एक शेवटचा वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण समहक्क भागाचे वैशिष्ट्य काय आहे आणि या वैशिष्ट्यांमध्ये एकूण आपण 12 वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आहे. 12 वैशिष्ट्यांच्या डेफिनेशनचा आपण अभ्यास केलेला आहे. 12 वैशिष्ट्ये कशा प्रकारे कार्य करतात याचा आपण अभ्यास केलेला आहे.